मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित कळेल हो एक ही घटना विदर्भातील एका छोट्याशा खेडेगावात घडली होती हे कथा ऐकून नक्कीच तुमच्या अंगाला शहारे उभे राहतील ही घटना साधारण काही वर्षापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात घडली होती काही कारणाने आम्ही तुम्हाला त्या गावचे नाव सांगू शकत नाही कृपया माफी असू द्या पांडुरंग सुषमा आणि पांडुरंगचे म्हातारे वडील आणि पांडुरंगला असलेला एक मुलगा आणि मुलगी मुलग्याचे नाव शांतू तर माऊली मुलगीचे नाव होते पूर्ण परिवार फक्त पांडुरंगच्याच भरशावर जीवन जगत होता कारण म्हातारे वडिलांच्याने काम होत नव्हते आणि त्याची पत्नी घरचेच काही कामे सांभाळायची दोन्ही मुलगा मुलगी लहान होते पण तशी बुद्धीने खूपच समजदार होते म्हणून पांडुरंग आणि पांडुरंगच्या पत्नीला त्यांच्या त्या ते दोन मुलांवर खूपच अभिमानही होता पण म्हणतात ना काही संकटं ओढून यायची ते कोणत्याही परिस्थितीत ओढून येऊ शकतात तसंच काहीसं विचित्र घडलं होतं पांडुरंग नेहमीप्रमाणे सावकारांच्या शेतात मोलमजुरी करायला गेला होता कारण मोलमजुरी केल्याशिवाय त्याच्या परिवाराची भूक कोणीही भागवू शकत नव्हते पांडुरंग घरातील एकटाच करता होता सावकारांच्या शेतात राबराब राबून तो संध्याकाळी घरी परतायचा आणि त्या दिवशी तसाच सावकारांच्या शेतातून पांडुरंग संध्याकाळी घरी परतला आणि त्याच्या थकलेल्या आवाजातच त्याच्या मुलगीला आवाज देत म्हणाला हे पोरी पाणी घेऊनही मला प्यायला असा पांडुरंगचा आवाज ऐकताच त्याची पत्नी घरातून आवाज देत पांडुरंगला म्हणाली अहो पोरगी नाही घरात आणि हाती पाण्याचा तांब्या घेऊन घराच्या बाहेर आली आणि पाण्याने भरलेल्या तांब्या पांडुरंगच्या हाती दिला भाकर जडली वाटतं असं म्हणतच परत घरात गेली पांडुरंग त्याच्या डोक्याला बांधलेल्या रुमालाने तोंड पुसतच त्याच्या पत्नीला म्हणाला अगं कुठं गेली पोरं अहो चुल्हेतील लाकडं गोळा करायला रानात गेले आहे तेव्हाचे आलेच नाही किती वेळ झाला आहे आता एवढं त्याच्या पत्नीचे ऐकून पांडुरंग रागातच म्हणाला अगं वेळी आहेस का तू तुला किती वेळ सांगितलं मुलांना अशी कामे सांगत जाऊ नकोस आता यापुढे चुकूनही सांगणार नाही त्याची पत्नी पांडुरंगला उत्तर देतच म्हणाली त्यातच अंथुरावर पडलेले पांडुरंगची म्हातारे वडील म्हणाले अमावशा बघायची नाही पौर्णिमा बघायची नाही आणि मुलांना कुठं पण पाठवायचं आणि इकडं रानमाळावर आलेले पांडुरंगची मुलं लाकडं तोडण्यात व्यस्त होती माऊली काही वाढलेल्या झाडांच्या फांद्या एकत्र करत होती आणि तिचा भाऊ शांतू दंगा मस्ती करत पक्ष्यांच्या मागे दगड मारत खेळत होता पण या दोघांनाही माहीत हो नव्हते की त्यांच्यासोबत आज काहीतरी अनर्थ घडणार आहे माऊली चांगलीच समजदार मुलगी होती पण तिचा भाऊ थोडा हट्टीस होता आणि त्याच्याच हट्टामुळे आज त्या दोघांसोबत एक विचारापलीकडची गोष्ट घडणार होती आणि बघता बघता चांगलीच संध्याकाळ झाली त्यांच्या त्यांच्या घरट्यात परतणाऱ्या जंगलातील पक्ष्यांचा चांगलाच किलबिलाट वाढला होता म्हणून माऊली त्याच्या भाऊला लगेच म्हणाली शांतू अंधार पडलाय चल घराकडं नाहीतर आईवडील मारेल आपल्याला एवढं बोलून माऊलीने जमलेल्या लाकडांची लहानशी मुडी बांधून डोक्यावर घेतली आणि दोघेही भाऊ बहीण जंगलाच्या पायवाटेने निघाले पक्ष्यांचे थवेच थवे आकाशात दिसू लागले त्यातच शांतू त्याच्या ताईला म्हणाला अगं ताई तो बघ ससा जमिनीवर पडलेला असा म्हणतच त्याने एक दगड त्या सशाला मारून फेकला तसा तो ससा शेजारील झुडपात शिरला तसा शांतूही तो ससा ज्या झुडपाकडे गेला होता त्या झुडपाकडे गेला त्यातच शांतूची बहीण माऊली त्याला म्हणाली अरे शांतू जाऊ दे त्या सशाला रात्र व्हायला आली आहे चल लवकर घरला पण शांतू मात्र त्याच्या मात बहिणीच्या बोलण्यावर साफ नजरअंदाज करत होता आणि तिचं बोलणं दुर्लक्ष करून तो त्या काटेरी झुडपाकडे जाऊ लागला त्यातच शांतूची बहीण माऊली त्याला परत एकदा म्हणाली शांतू चल लवकर नाहीतर बस तिथंच आणि ती तशीच पुढे त्या पायवाटेने चालू लागली आणि आता माऊली काहीशी त्या जंगलाच्या पायवाटेने पुढेच गेली असेल तर तिच्या भाऊचा शांतूचा जोरात मागून आवाज आला आई गं यावर शांतूची बहीण माऊली शांतूला लगेच म्हणाली शांतू मला तुझी नाटकं माहीत आहे बस तिथंच ओरडत आणि माऊली परत एकदा पुढे तशीच चालू लागली आता चांगलाच अंधार पडू लागला होता आणि आता पुन्हा एकदा शांतूचा जोरात ओरडण्याचा आवाज माऊलीच्या कानी आला तशी आता माऊली चांगलीच घाबरून गेली आणि तिने डोक्यावरील तिची लाकडाची मुडी जोरात जमिनीवर आदळली आणि रागातच मागे फिरली आणि म्हणाली शांतू कुठं लपलायस ये लवकर नाहीतर मी चांगलीच मारेल तुला पण तिला आता कसलाही शांतूचा प्रतिसाद येत नव्हता ती सावकाश पुढे चालू लागली शांतू तुझे नाटकं बंद कर रात्र खूप होत आहे त्यातच तिला परत एकदा शांतूचा आवाज कानी आला हे ताय वाचव मला आणि आता त्याच्या ह्या आवाजात खूपच वेदना जाणवत होत्या म्हणून त्याची बहीण माऊली चांगलीच घाबरली आणि ती घाबरतच शांतूला म्हणू लागली अरे शांतू तू कुठं आहेस काय आहे भाई तुला आणि काळजी करताच माऊली शांतूला इकडे तिकडं शोधू लागली पण तिला शांतू कुठेही दिसत नव्हता हो ती आता चांगलीच थरथरत होती कारण रात्रही खूप झाली होती म्हणून ती काही भाऊक होऊनच शांतूला म्हणाली शांतू आता माझा खूप जीव घाबरत आहे कुठं आहेस तू सांग की माऊली त्याला रडतच खूप विनवण्या करत होती पण तरीही शांतूचा काहीही प्रतिसाद येत नव्हता हो आणि आता माऊली तशीच जागेवर शांत उभी राहिली तसं तिच्या कानी काही जंगलातील वाढलेल्या पालापाचोळ्यातून कोणाचं कोणाचा तरी चालण्याचा आवाज तिच्या कानी ऐकू येऊ लागला म्हणून आता माऊलीला वाटले हा तिचाच भाऊ शांतू तिची नजर झुकून चालला आहे म्हणून ती स्वतःशीच फुटफुटली आणि म्हणाली थांब शांतू तुला चांगलं मारतच घराकडे नेते असं बोलून तिने जमिनीवरची वाढलेली काठी उचलून हातात घेतली आणि समोर बघितले तर तिला आता कोणीही दिसत नव्हते आणि कसलाही आवाजही नव्हता आता तर माऊलीला चांगलीच काळजी लागली होती तिला घामही तडतडून तर फुटला होता आणि आता आजांगला ती रात किड्यांचा आवाज शांततेला भंग करत होता आजूबाजूला फक्त किरीर अंधार आणि रात किड्यांचा आवाज माऊलीच्या कानी गुंजत होता आणि आता परत एकदा शांतूचा आवाज त्या भयान काळोखात माऊलीच्या कानी आला ए ताई मला वाचव की गं अरे शांतू कुठं आहेस तू असं म्हणतच माऊली त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली जशी ती त्या आवाजाच्या दिशेने पुढे जात होती तसा तसा तो आवाजही मोठा होत होता भावाच्या काळजीपोटी ती त्या आवाजाच्या दिशेने धावत सुटली आणि इकडं घरी पांडुरंगची पत्नी दारात डोक्याला हात लावून बसली होती तिच्या डोळ्यातून एकसारखे आसरू वाहत होते रात्रीचे साधारण दहा वाजून गेले होते पण रानात गेलेले तिचे मुलं अजूनही घरी परतले नव्हते हो शेजारी लताबाई तिला धीर देत म्हणाली अगं रडू नको पांडुरंग गेला आहे ना त्यांना बघायला तो बघ आला पांडुरंग पांडुरंगला एकटाच घरी परतलेला बघून ती आणखीनच भाऊक झाली आणि रडायला ला लागली आणि पळतच पांडुरंगकडे गेली आणि म्हणाली अहो कुठं आहेत पोरं अहो बोला की काहीतरी म्हणून पांडुरंग तिला शांततेत उत्तर देत म्हणाला अगं पूर्ण गाव फिरून आलो आहे रानात पण बघितलं पोरं कुठंच दिसली नाही आणि आता एवढा ऐकून तर पांडुरंगची पत्नी सुषमाला चांगलेच रडू कोसळले त्यातच पांडुरंगचे वडील हातातील काठी टेकवत टेकवत घराच्या बाहेर आले आणि पांडुरंगला म्हणाले आज पौर्णिमा आहे दोन्ही पण पोरं जंगलात गेले वेळ घालवू नको कोणाला तरी सोबत घे आणि जंगलात जा आणि आता पांडुरंगकडेही त्याच्या वडिलांचा ऐकल्याशिवाय पर्याय नव्हता आणि आता पांडुरंग घराच्या हो वरांड्यात आला आणि समोरच उभा असलेल्या मारुतीला म्हणाला मारुती अग्नीची मशाल पेटवून हाती घे जंगलात जावं लागणार आणि गावातील कोणी आपल्यासोबत येत आहे का बघू नये त्यावर मारुती उत्तर देतच म्हणाला गावात कोणीच नाही सर्व वरती तमाशाला गेली आहेत आणि एवढं बोलतच मारुती सर्व तयारी करून पांडुरंगच्या समोर आला आणि आता दोघेही जंगलाच्या दिशेने निघाले रात्र पुढे सरकत होती पौर्णिमा असल्यामुळे त्या दोघांना काहीशी पायवाट ही स्पष्ट दिसत होती दोघेही झपाजप पावले टाकत पुढे चालत होती आणि इकडे माऊली शांतूच्या आवाजामागे धावता धावता खूपच दमली होती आणि इतक्यात तिला समोर काही अंतरावर शांतू उभा असलेला दिसला तिला चांगलीच धाप लागली होती तिचे पूर्ण शरीर घामाने माखून गेले होते थोडा वेळ तशीच उभी राहून ती शांतूला बोलू लागली शांतू काय नाटकं लावलीस केव्हापासून घरला चल नाहीतर बाबा खूप मारतील ती तशीच उभी राहून त्याला पाहत होती तो एकसारखा माऊलीकडे पाहत होता आणि अचानकच तो धावत आला आणि माऊलीच्या अवतीभोवती गोलगोल फिरू लागला हे सर्व काय चाललं आहे हे मुळीच माऊलीला कळत नव्हते ती भयभीत होऊन फक्त पाहत होती आणि धावता धावता तो अचानकच जागीच थांबला आणि तो माऊलीकडे पाहून हसू लागला पण माऊलीला आता जाणीव झाली होती हा हसण्याचा आवाज तिच्या भाऊचा हो नव्हता तिच्या शरीरात प्राण नसल्यासारखी ती उभी होती आणि आता तो परत एकदा जोरात किंचाळला आणि जोरात किंचाळतच माऊलीच्या आजूबाजूला परत एकदा गोलगोल फिरू लागला त्याच्या त्या किंचाळण्याच्या आवाजाने माऊलीचे डोके सुन्न झाले होते आणि तिने तिचे हात तिच्या कानावर ठेवले डोळे गच्च मिटून खाली बसली आणि अचानकच सगळं शांत झालं रातकड्यांची तेवढी किर शांततेला भेदत होती डोळे उघडून बघण्याची माऊलीची हिंमतही होत नव्हती भीतीनेच माऊली थरथरत कापत होती आणि पूर्ण हिंमत करून तिने हळूहळू डोळे उघडले तर पुढे कोणीही नव्हते तिने आता मनातच ठरवले इथून निघायचंय इतक्या तिचं लक्ष वडाच्या झाडाकडे चा गेले चांदण्याच्या प्रकाशात तिला त्या वडाच्या झाडाच्या पारंब्यामध्ये काहीतरी लटकत असल्याचे स्पष्ट दिसले होते तिचे पुढे जाण्याची हिंमतही होत नव्हती आणि तिला पुन्हा एकदा हाक ऐकू आली म्हणून तिने थोडं पुढं जाऊन बघितले तर तिला रडूच कोसळले कारण समोरच त्या वडाच्या झाडाच्या पारंब्यामध्ये तिचा भाऊ शांतू लटकलेला तिला दिसला होता त्याच्या अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या त्याचे कपडे पूर्ण फाटून अंगावर चिंध्या राहिल्या होत्या तिच्या भावाची अशी अवस्था बघून तिला तर तिचा हुंदका आवरल्या जात नव्हता आणि ती त्याला म्हणाली एवढं कसं काय लागलंय तुला तिने कसं तरी त्याला खाली घेतले आणि तिच्या मांडीवर त्याचे डोके ठेवले आणि शांतूच्या जखमा बघून ते एकसारखी रडू लागली आणि शांतूला तिने विचारले कसं काय लागलं तुला एवढं तर त्याने त्याच्या बोटाच्या इशाऱ्याने तिला तिच्या मागे बघण्यास सांगितले म्हणून तिनेही लगेच तिची मान वळवली आणि मागे बघितले तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिला दरदरून घाम फुटला अंगातला उरलेला प्राण कोणीतरी काढून घ्यावा तशी ती सुन्न झाली कारण मागे एकाही अंतरावर जखमी अवस्थेत तिचा भाऊ शांतू उभा होता आता तिच्यात समोर पाहण्याचं धाडसही राहिलं नव्हतं आणि तिने तिच्या मांडीवर बघितले तर तिच्या मांडीवर एक काळी कुट्ट आकृती झोपलेली होती लाल बुंद डोळे आणि भयानक हास्य त्या आकृतीच्या चेहऱ्यावर होते माऊली तिच्या जीवाच्या आकांताने जोरात ओरडली आणि त्या मांडीवर असलेल्या आकृतीला जोरात ढकलून शांतूच्या दिशेने धावली आता दोघेही बहीण भाऊ एकामेकांचा हात घट्ट पकडून वाट दिसेल तिकडे सैरा वैरा धावू लागले काट्याकुपाट्यातून ते धावू लागले खूप वेळ ते तसेच धावत राहिले पण न कळतच पुन्हा परत तिथंच त्या जागेवर पोहोचत होते आणि आता शांतू खूपच दमला होता धापा टाकत असतो माऊलीला म्हणाला ताई आता माझ्याच्यानं पळणं होणार नाही मला खूप भूक लागली अरे शांतू मला पण भूक लागली पण आधी आपण इथून बाहेर पडू ना माऊली त्याला लगेच म्हणाली पण आता शांतूने माऊलीच्या हाताचा जोरात चावा घेतला माऊली जोरात किंचाळली आणि म्हणाली अरे शांतू तू वेडा झालास का तसा शांतू जोरात उरडला त्याचा आवाज खूपच रागीट होता आणि त्याने जमिनीवरची काठी घेतली आणि माऊलीला जोरजोरात त्या काठीने फटके मारू लागला आणि म्हणू लागला मला खूप भूक लागली आहे मला खूप भूक लागली आहे काठीच्या जोरदार फटक्यामुळे माऊली जागेवरच बेशुद्ध पडली आणि सकाळ झाली पांडुरंग अजूनही त्याच्या पोरांना शोधत होता मारुती आणि पांडुरंग चांगलेच जंगलात आत शिरले होते ते दोघेही आता खूपच एका दगडावर बसले होते त्यातच मारुती म्हणाला अरे पांडुरंग ते बघ माऊली आणि शांतू जमिनीवर पडला आहे पांडुरंग पडतच त्या दोघांकडे गेला आणि हुंदका फोडतच म्हणाला अरे देवा काय झालं हे वाचव माझ्या पोरांना त्यातच मारुती म्हणाला अरे दोघं पण जिवंत आहे चल यांना गावातील डॉक्टरांकडे घेऊन जाऊ आणि मारुती आणि पांडुरंगने त्या दोघांनाही गावातील डॉक्टरांकडे आणले काही दिवसातच दोघी बहीण भाऊ बरे झाले आणि त्या रात्री घडलेला प्रकार माऊलीने सगळ्यांनाच सांगितला पण माऊलीच्या सांगितलेल्या गोष्टींवर कोणीही विश्वास ठेवत नव्हते आणि काही दिवसांनी त्या जंगलात तशाच काही घटना घडू लागल्या म्हणून गावातील लोकांच्या परवानगीने त्या जंगलावर अजूनही सरकारने बंदी लादली आहे तिकडे अजूनही कोणी जात नाही